आषाढ़ी एकादशीच्या सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ, संत सोपान काका, संत एकनाथ महाराज या सर्व पालख्या वाखरी येथे येऊन विसावल्या आहेत। संत मुक्ताबाई आणि संत गजानन महाराज पंढरपूर येथील त्यांच्या मंदिरामध्ये येऊन विसावले आहेत। बुधवारी संत मुक्ताबाई आणि संत नामदेव महाराज पंढरपूरहून वाखरी येथे जातील। वाखरी मध्ये रिंगण सोहळा होईल। विसावा मंदिरामध्ये पांडुरंगाची पूजा होईल आणि त्यानंतर सर्व संत एकत्रितपणे सायंकाळी उशिरापर्यंत पंढरपूरमध्ये दाखल होतील। सध्या पंढरपूरमध्ये 5 लाखाहून अधिकचे भाविक दाखल झाले असून सर्वत्र हरिनामाचा गजर आहे आणि भक्तिमय वातावरणात पंढरी नगरी सजली आहे। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी सर्व पालख्या आता पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, संत तुकाराम महाराजांची पालखी, तसंच संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका महाराज, त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराज या सर्व पालख्या वाखरी येथे येऊन विसावल्या आहेत। संत मुक्ताबाई आणि संत गजानन महाराज पंढरपूर येथील त्यांच्या मंदिरामध्ये येऊन विसावले आहेत। बुधवारी संत मुक्ताबाई आणि संत नामदेव महाराज पंढरपूरहून वाखरी येथे जातील। वाखरीमध्ये रिंगण सोहळा होईल। विसावा मंदिरामध्ये पांडुरंगाची पूजा होईल आणि त्यानंतर सर्व संत एकत्रितपणे सायंकाळी उशिरापर्यंत पंढरपूरमध्ये दाखल होतील। सध्या पंढरपूरमध्ये 5 लाखाहून अधिकचे भाविक दाखल झाले आहेत, तर सर्वत्र हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण दिसतंय। या भक्तिमय वातावरणामध्ये पंढरी नगरी सजली आहे। आषाढी एकादशीला आता अवघा 1 दिवस शिल्लक राहिलेला आहे आणि या आषाढीच्या सोहळ्यासाठी सर्व पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, संत तुकाराम महाराजांची पालखी, तसेच संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, संत एकनाथ महाराज या सर्व पालख्या वाखरी येथे येऊन विसावल्या आहेत। तर संत मुक्ताबाई आणि संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथील त्यांच्या मंदिरामध्ये येऊन विसावली आहे। बुधवारी संत मुक्ताबाई आणि संत नामदेव महाराज पंढरपूरहून वाखरी येथे जातील।